नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये जो काय ठाणे शहराचा पेपर झाला बघा काल, तर त्यामध्ये जेवढे काही जीकेचे तसेच चांगवडीचे प्रश्न हे विचारण्यात आले होते, तर ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. यांनी बघा पॅटर्न चेंज केलेला नाही. 2023 जसा पॅटर्न विचारला होता बघा चालू घडामोडी विज्ञान आणि जी के, तर त्याच पद्धतीचे प्रश्न बघा पुन्हा विचारण्यात आले आहेत. म्हणजे जवळपास फक्त 15-20 गणित आणि मराठी व्याकरणचे प्रश्न होते, बाकी सर्व पेपर हा जशाचे तसा पॅटर्नचा 2023 जसा विचारण्यात आला होता, तर तसाच प्रश्न पॅटर्न 2024 देखील विचारला आहे. तुम्हाला कळेलच. तर बघा फक्त बघा 15-20 प्रश्न हे व्याकरण आणि गणिताचे होते, बाकी सर्व जी के आणि विज्ञान यावर असा पेपर विचारण्यात आला होता. प्रश्न अतिशय सोपे तेवढे कठीण विचारलेले नाही 2023 मानाने. तर प्रश्न पहिला आहे बघा, जर तुम्हाला व्हिडिओची क्वालिटी किंवा व्हिडिओ नीट दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवायची आहे. जवळपास 360-480 किंवा 720 एवढी करून तो व्हिडिओ पाहायचा आहे. प्रश्नपत्रिका तेवढी क्लिअर दिसत नाही. तर प्रश्न पहिला आहे, अस्थी किंवा हाडे ठिसूळ होण्यासाठी खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्यांचा अभाव हा कारणीभूत असतो? तर पर्याय ए कॅल्शियम. तर अस्थी किंवा हाडे ठिसूळ होण्यासाठी कॅल्शियम या मूलद्रव्यांचा अभाव हा कारणीभूत असतो. पुढचा दुसरा प्रश्न आहे, मानवी मेंदूंचा सर्वात मोठा भाग टिंबटिंब हा असतो? तर पर्याय सी प्रमस्तिष्क हे मानवी मेंदूचा सर्वात मोठा भाग असतो. तिसरा प्रश्न आहे, प्रकाश संश्लेषणादरम्यान खालीलपैकी कोणता वायू शोषला जातो? पर्याय ब कार्बन डायऑक्साईड हा वायू बघा प्रकाश संश्लेषणादरम्यान शोषला जातो. चौथा प्रश्न आहे, पृथ्वीवर जीवित असलेला सर्वात विशाल सस्तन प्राणी कोणता? तर पर्याय ड निळा देवमासा हा पृथ्वीवर जीवित असलेला सर्वात विशाल सस्तन प्राणी आहे. पाचवा प्रश्न आहे, सध्या कोणत्या देशाने ओपेक सोडण्याचा निर्णय घेतला आहे? तर पर्याय अ अंगोला. अंगोला या देशाने बघा ओपेक सोडण्याचा निर्णय घेतलाय. आपण चालू घडामोडीमध्ये बघा हा प्रश्न घेतला आहे. सहावा प्रश्न आहे, 16 वित्त आयोग अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली? तर पर्याय सी अरविंद पाणीग्रही झालाय, परंतु नाव आहे अरविंद पनगारिया असं नाव आहे बघा, आणि हे 16 वित्त आयोगाचे अध्यक्ष बनलेले आहेत. हा देखील प्रश्न आपण घेतलेला आहे. पुढचा सातवा प्रश्न आहे, नजीकच्या काळात महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन कोणत्या शहरात झाले? हा देखील प्रश्न आपण घेतला, तर त्याचे उद्घाटन झालेले अयोध्या या शहरात झालेले बघा महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन. पुढचा आठवा प्रश्न आहे, सध्या पुढीलपैकी कोणती भाषा अभिजात भाषा म्हणून भारतात ओळखली जात नाही? तर पर्याय ड गुजराती. गुजराती ही भाषा सध्या भारतामध्ये बघा अभिजात भाषा म्हणून ओळखली जात नाही. नवा प्रश्न आहे, अयोध्येतील राम मंदिरातील बालरूपातील रामाची मूर्ती कोणी बनवली आहे? किंवा जे काही श्रीराम मंदिरमध्ये बघा प्रस्थापित ज्याची स्थापना केली होती या मूर्तीची, तर ती मूर्ती कोणी तयार केलेली आहे किंवा घडवली आहे? तर पर्याय सी अरुण योगराज, कर्नाटकातील आहेत बघा, कर्नाटक या राज्यातील आहेत ते, आणि त्यांनीच ती मूर्ती साकारली होती किंवा तयार केली होती. नववा दहावा प्रश्न आहे आता, विम्बल्डन 2024 पुरुष एकेरी स्पर्धेतील विजेता खेळाडू कोण? तर पर्याय ब कार्लोस अल्काराज दुसऱ्यांदा विजेता बनला आहे बघा विम्बल्डन 2024 पुरुष एकेरी विजेता स्पर्धेतील विजेता. हा देखील प्रश्न आपण घेतला आहे. अकरावा प्रश्न आहे, ठाणे जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री कोण आहेत? प
पर्याय ब शंभूराजे देसाई हे ठाणे जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री आहेत. मुंबईचे कोण आहेत तर दीपक केसरकर आहेत. बघा मुंबईमध्ये विचारला जाऊ शकतो. 12 प्रश्न आहे, महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपालाचे नाव काय आहे. पर्याय अ सी पी राधाकृष्णन हे महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल आहेत. बघा यांच्या अगोदर होते रमेश बैस, त्यांच्या अगोदर होते भगतसिंह कोश्यारी. 13 प्रश्न आहे, बिमस्टेक या प्रादेशिक संस्थेमध्ये खालीलपैकी कोणत्या देशाचा समावेश होत नाही. पर्याय ड अफगाणिस्तान. तर बिमस्टेक या प्रादेशिक संस्थेमध्ये अफगाणिस्तान या देशाचा समावेश होत नाही. चौदावा प्रश्न आहे, लक्षद्वीपमध्ये शाखा सुरू करणारी खाजगी क्षेत्रातील पहिली बँक कोणती ठरली आहे. प्रश्न बघा आपण घेतला होता, तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय डी HDFC बँक ही लक्षद्वीपमध्ये शाखा सुरू करणारी खाजगी क्षेत्रातील पहिली बँक ठरली आहे. बघा 15 प्रश्न आहे, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते शहर राष्ट्रीय महामार्ग 65 वसले आहे. तर पर्याय सी सोलापूर हे शहर राष्ट्रीय महामार्ग 65 वसले आहे. 16 प्रश्न आहे, मुंबई विद्यापीठाची स्थापना कोणत्या साली झाली होती. पर्याय बी 1857. तर मुंबई विद्यापीठाची स्थापना ही 1857 साली बघा झाली आहे. 17 प्रश्न आहे, वर्धा नदीच्या खोऱ्यात सापडणारे महत्त्वाचे ऊर्जा साधन कोणते. पर्याय बी दगडी कोळसा. तर वर्धा नदीच्या खोऱ्यात सापडणारे महत्त्वाचे ऊर्जा साधन दगडी कोळसा. 18 प्रश्न आहे, महाराष्ट्रात वनाखाली सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे. तर पर्याय ए गडचिरोली. तर महाराष्ट्रात वनाखालील सर्वात जास्त क्षेत्र गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आहे. 19 प्रश्न आहे, खालीलपैकी पर्जन्य छायेच्या प्रदेशांमध्ये टिंबटिंबचे स्थान आहे. पर्याय बी वाई, वाईचे स्थान आहे बघा पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये. 20 प्रश्न आहे, अरवली हिमालय आल्प्स रॉकी व अँडीज हे खालीलपैकी कोणत्या एका प्रकारचे पर्वत आहेत. तर पर्याय बी वलीय. पुढचा 21 प्रश्न आहे, प्रदूषणामुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढते तेव्हा टिंबटिंब. तर योग्य उत्तर आहे पर्याय बी तापमान देखील वाढते. 22 प्रश्न आहे, एजवाल ही कोणत्या राज्याची राजधानी आहे. तर पर्याय सी मिझोरम. मिझोरम या राज्याची राजधानी आहे बघा एजवाल. 22 आहे बघा कोहिमा. 23 आहे शिलाँग. मणिपूरची तुम्ही कमेंटमध्ये सांगायची आहे. 23 प्रश्न आहे, कस्तुरी मांजर महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळते. तर पर्याय अ रायगड. रायगड यामध्ये आढळते बघा कस्तुरी मांजर. 24 प्रश्न आहे, महाराष्ट्रातील टिंबटिंब जलविद्युत प्रकल्पास अर्वाचीन महाराष्ट्राची भाग्य रेषा असे संबोधले जाते. तर पर्याय ए कोयना. महाराष्ट्रातील कोयना या जलविद्युत प्रकल्पास अर्वाचीन महाराष्ट्राची भाग्यरेषा असे संबोधले जाते. प्रश्न बघा भरपूर आहेत, न संपणारे प्रश्न आहेत. बघा 100 जवळपास 70-80 प्रश्न हे जी के चायनीज चॅनलवरचे विचारण्यात आलेले आहेत. त्यानंतरचा 25 प्रश्न आहे, महात्मा ज्योतिबा फुले यांनी विधवा पुनर्विवाह कोणत्या वर्षी घडवून आणला.
तर पर्याय सी, सन 1864 साली महात्मा ज्योतिबा फुले यांनी विधवा पुनर्विवाह हा घडवून आणला. पुढचा 26वा प्रश्न आहे, कर्जन वायलीचा खून कोणी केला? तर पर्याय सी, मदनलाल धिंगरा यांनी केला. बघा, कर्जन वायलीचा खून. 27वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष भारताचे प्रजासत्ताक दिन 2024 प्रमुख अतिथी होते? तर पर्याय सी, फ्रान्स. फ्रान्स या देशाचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे प्रजासत्ताक दिन 2024 प्रमुख अतिथी होते. केव्हा कोणता साजरा केला होता? तर 75वा साजरा केला होता बघा 2024. आता स्वतंत्र दिन कितवा साजरा केला आहे भारताने? तर 78वा. 28वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता कर केंद्र शासनाकडून योजिला जातो, वसूल केला जातो, पण त्याच्या उत्पन्नातील वाटा राज्यांनाही दिला जातो? तर पर्याय ए, प्राप्ती कर. तर प्राप्ती कर हा केंद्र शासनाकडून योजिला जातो, वसूल केला जातो, पण त्याच्या उत्पन्नातील वाटा राज्यांनाही दिला जातो. पुढचा 29वा प्रश्न आहे, भारतात हरित क्रांतीची सुरुवात टिंबटिंब साली झाली? पर्याय सी, 1965 साली. 30वा प्रश्न आहे, दुसऱ्या योजनेच्या काळात भिलाई येथे उभारलेल्या पोलाद निर्मिती प्रकल्पास खालीलपैकी कोणत्या देशाचे सहाय्य लाभले आहे? तर पर्याय सी, सोव्हिएत युनियन या देशाचे सहाय्य लाभले आहे. बघा 31वा प्रश्न आहे, शेती व ग्रामीण विकासाची राष्ट्रीय बँक म्हणजेच नाबार्ड जिची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? तर पर्याय ड, 12 जुलै 1982 साली झाली होती बघा नाबार्डची स्थापना. 32वा प्रश्न आहे, महाराष्ट्रामध्ये मुख्य कोरडवाहू शेती संशोधन केंद्र खालीलपैकी कोठे कार्यान्वित आहे? पर्याय डी, सोलापूर या ठिकाणी कार्यान्वित आहे. बघा 33वा प्रश्न आहे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे म्हणजेच MIDC मुख्यालय कोठे आहे? तर पर्याय डी, मुंबई या ठिकाणी आहे. बघा 34वा प्रश्न आहे, पंचायत राज्य स्वीकारणारे देशातील पहिले राज्य कोणते? पर्याय बी, राजस्थान हे राज्य आहे. बघा पंचायत राज्य स्वीकारणारे देशातील पहिले राज्य. त्यानंतर पुढचा 35वा प्रश्न आहे, पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? तर पर्याय ए, गटविकास अधिकारी हा पंचायत समितीचा प्रमुख असतो. पुढचा 36वा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे महसुली वर्ष खालीलपैकी कोणत्या वर्षी कोणत्या दिवशी सुरू होते? तर पर्याय बी, 1 ऑगस्ट. 1 ऑगस्टला महाराष्ट्राचे महसुली वर्ष हे सुरू होते. पुढचा 37वा प्रश्न आहे, राज्यातील विधानसभाकडून राज्यसभेवर पाठवायचे सदस्य निवडताना कोणत्या प्रकारच्या मतदान पद्धतीचा अवलंब केला जातो? तर पर्याय बी, खुले मतदान या मतदान पद्धतीचा अवलंब केला जातो. 38वा प्रश्न आहे, एखाद्या राज्यात राज्यपालांचा अकस्मित मृत्यू ओढविल्यास खालीलपैकी कोणास प्रभारी राज्यपाल म्हणून काम पाहावे लागते किंवा लागेल? तर पर्याय ए, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांना तेव्हा काम पाहावे लागेल. एकोणचाळीसावा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या सभासदांनी मुदत राज्यसभेच्या सभासदांच्या मुदती इतकीच म्हणजेच टिंबटिंब इतकी असते? पर्याय बी, 6 वर्षे. तर महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या सभासदांची मुदत राज्यसभेच्या सभासदांच्या मुदती इतकीच म्हणजेच 6 वर्ष इतकी असते. त्यानंतर डायरेक्ट 53वा प्रश्न विचारला आहे, भारताच्या टिंबटिंब या शेजारी राष्ट्राला समुद्र किनारा नसल्यामुळे बहुतेक विदेशी व्यापार भारतीय प्रदेशातून चालतो? तर पर्याय ड, नेपाळ. नेपाळ या शेजारी राष्ट्राला समुद्र किनारा नसल्यामुळे बहुतेक विदेशी व्यापार भारतीय प्रदेशातून चालतो. 54वा प्रश्न आहे, श्रीलंका आणि भारत यांच्या दरम्यान टिंबटिंब सामुद्र धुनी आहे? तर पर्याय सी, पालकची सामुद्र धुनी आहे. बघा, भारत आणि श्रीलंका या दरम्यान. 55वा प्रश्न आहे,
रॅडक्लिफ लाईन टिंबटिंब या दोन देशांमधील सीमारेषा निश्चित करते? तर पर्याय ड, भारत व पाकिस्तान या दोन देशांमधील सीमारेषा ही रॅडक्लिफ लाईन निश्चित करते. 56वा प्रश्न आहे, महाराष्ट्र विधान परिषदेत एकूण किती सदस्य आहेत? तर पर्याय सी 78 आहेत. बघा, महाराष्ट्र विधान परिषदेत एकूण सदस्य संख्या 288 विधानसभा मतदारसंघ आहेत आणि 48 लोकसभा मतदारसंघ. जिल्हा परिषद किती आहेत? तर 34 आहेत. 29 महानगरपालिका. 57वा प्रश्न आहे, उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीत कोणते सदस्य भाग घेतात? तर पर्याय सी लोकसभा व राज्यसभा सदस्य हे उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीत भाग घेतात. 58वा प्रश्न आहे, राज्यसभा हे संसदेचे टिंबटिंब सभागृह आहे. तर पर्याय बी वरिष्ठ सभागृह आहे. बघा, राज्यसभा हे संसदेचे, लोकसभा हे कनिष्ठ सभागृह आहे संसदेचे. पुढचा 59वा प्रश्न आहे, गावाचा विकास आराखडा तयार करण्याची जबाबदारी कोणाकडे आहे? तर पर्याय बी ग्रामसेवक, ग्रामसेवकाकडे असते बघा गावाचा विकास आराखडा तयार करण्याची जबाबदारी. 60वा प्रश्न आहे, शरीरातील रक्ताच्या शुद्धीकरणाचे कार्य कोण करते? तर पर्याय सी किडनी हे शरीरातील रक्ताच्या शुद्धीकरणाचे कार्य करते. 61वा प्रश्न आहे, महाराष्ट्रात कापसाची बाजारपेठ म्हणून कोणते शहर ओळखले जाते? पर्याय ए अकोला हे शहर महाराष्ट्रात कापसाची बाजारपेठ म्हणून ओळखले जाते. 62वा प्रश्न आहे, कळसुबाई शिखर हे कोणत्या जिल्ह्यात येते? तर पर्याय बी अहमदनगर जिल्ह्यामध्ये येते बघा कळसुबाई हे शिखर. 63वा प्रश्न आहे, महाराष्ट्रात सर्वात जास्त किनारपट्टी कोणत्या जिल्ह्यास लाभली आहे? तर पर्याय सी रत्नागिरी या जिल्ह्यास लाभली आहे सर्वात जास्त किनारपट्टी. तर देशाचा विचार केला तर गुजरात या राज्यास लाभली आहे. बघा गुजरात, महाराष्ट्राला किती लाभले आहे? 720 किमी. 64वा प्रश्न आहे, ठाणे जिल्ह्यात आढळणारी आदिवासी जमात कोणती? तर पर्याय बी वारली ही जमात आढळते ठाणे या जिल्ह्यामध्ये. पुढचा आहे 65वा प्रश्न, 1857च्या उठावामध्ये क्रांतीचे चिन्ह म्हणून कशाचा वापर करण्यात आला? तर पर्याय सी कमळाचे फूल म्हणून वापर करण्यात आला 1857च्या उठावामध्ये. 66वा प्रश्न आहे, अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेची स्थापना कोठे करण्यात आली? तर पर्याय ए नाशिक या ठिकाणी करण्यात आली अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेची स्थापना. 67वा प्रश्न आहे, आद्य क्रांतिकारक म्हणून कोण ओळखले जातात? तर पर्याय सी वासुदेव बळवंत फडके हे ओळखले जातात आद्य क्रांतिकारक म्हणून. 68वा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोठे झाला? तर तो झाला पर्याय ए महू या ठिकाणी झाला. 69वा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन म्हणून कोणाला ओळखले जाते? तर पर्याय ड कर्मवीर भाऊराव पाटील यांना ओळखले जाते, महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन. 70वा प्रश्न आहे, तेल्या तांबोळ्याचे पुढारी म्हणून खालीलपैकी कोणाला उपमा देण्यात आली होती? तर पर्याय सी लोकमान्य टिळकांना उपमा देण्यात आली होती बघा तेल्या तांबोळ्याचे पुढारी. त्यानंतर डायरेक्ट 81वा प्रश्न आहे, कांदे बटाटे यांना कोंब फुटू नये याकरिता कोणत्या किरणांचा मारा करतात? तर पर्याय सी गॅमा किरणांचा मारा करतात. बघा कांदे आणि बटाटे यांना कोंब फुटू नये म्हणून. 82वा प्रश्न आहे, ताकामध्ये कोणते ऍसिड आढळते? तर पर्याय सी लॅक्टिक ऍसिड हे आढळते बघा ताकामध्ये. 83वा प्रश्न आहे, गोबर गॅसमध्ये कोणता वायू असतो? पर्याय बी मिथेन, मिथेन हा वायू असतो गोबर गॅसमध्ये. 84वा प्रश्न आहे, डोळ्याचे आरोग्य राखण्याचे कार्य कोणते जीवनसत्व करते? तर पर्याय ए अजीवनसत्व हे डोळ्याचे आरोग्य राखण्याचे कार्य करते. 85वा प्रश्न आहे, फुफ्फुसाचे मुख्य कार्य काय आहे? पर्याय ए रक्ताचे शुद्धीकरण. 86वा प्रश्न आहे,
ठाणे शहराचे विद्यमान पोलीस आयुक्त कोण आहे? तर पर्याय बी आशुतोष डुंबरे हे ठाणे शहराचे विद्यमान पोलीस आयुक्त आहेत. 87वा प्रश्न आहे, रक्तातील हिमोग्लोबिन कोणते कार्य करते? पर्याय ब ऑक्सिजन वाहून नेण्याचे कार्य करते रक्तातील हिमोग्लोबिन. 92वा प्रश्न आहे, खालीलपैकी भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार कोणता? तर पर्याय सी राजीव गांधी खेलरत्न, ज्याचे नाव करण्यात आले बघा मेजर ध्यानचंद खेलरत्न हे भारतातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार आहे. पुढचा 93वा प्रश्न आहे, राष्ट्रीय स्तरावरील एन एस जी या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील विशेष पोलीस दल कोणते? तर पर्याय सी फोर्स वन. 94वा प्रश्न आहे, द टेस्ट ऑफ माय लाईफ हे टिंबटिंब या क्रिकेटपटूचे आत्मचरित्र आहे? पर्याय सी युवराज सिंग. तर द टेस्ट ऑफ माय लाईफ हे युवराज सिंग या क्रिकेटपटूचे आत्मचरित्र आहे. प्लेइंग इट माय वे कोणाचा आहे? तर सचिन तेंडुलकर. पुढचा 95वा प्रश्न आहे, बावनथडी सिंचन प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पर्याय सी भंडारा या जिल्ह्यामध्ये आहे बावनथडी सिंचन प्रकल्प. 96वा प्रश्न आहे, ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर तो आहे पर्याय ड साहित्य. साहित्य क्षेत्राशी आहे ज्ञानपीठ पुरस्कार. कितवा प्रदान करण्यात आला यावर्षी? तर 58वा प्रदान करण्यात आला गुलजार. आणि त्याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये द्या. रामभद्राचार्य संस्कृतसाठी, रामभद्राचार्य आणि गुलजार यांना उर्दूसाठी. 97वा प्रश्न आहे, केंद्र सरकारची स्मार्ट सिटीज योजना कोणत्या नावाने ओळखली जाते? तर पर्याय ए अमृत, केंद्र सरकारची स्मार्ट सिटीज योजना अमृत नावाने ओळखली जाते. 98वा प्रश्न आहे, ऑप्टिकल फायबर तंत्रज्ञान कशाशी संबंधित आहे? तर पर्याय सी संदेशवहन याशी संबंधित आहे ऑप्टिकल फायबर तंत्रज्ञान. 99वा प्रश्न आहे, खालीलपैकी सर्वात कठीण पदार्थ कोणता? तर पर्याय सी हिरा हा सर्वात कठीण पदार्थ आहे. त्यानंतर 100वा आणि शेवटचा प्रश्न आहे, डायबिटीस म्हणजेच मधुमेह विकाराच्या व्यक्तीच्या रक्तातील कोणता घटक नियंत्रणात राहत नाही? तर पर्याय सी शर्करा हा घटक नियंत्रणात राहत नाही. तर मित्रांनो, अशा प्रकारे ठाणे शहर या पेपरमध्ये जेवढे काही जी के तसेच चालू घेण्याचे प्रश्न हे विचारण्यात आले होते, तर ते सर्व प्रश्न आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर केलेले आहेत. तरी व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगायचे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.